चिमूर येथे स्वच्छ भारत अभियान मोहीम मोठ्या जोमात राबविली जात आहे, परंतु या मोहिमेचा चिमूर येथील नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा चिमूर येथील मासळ रोड बस स्टॉपच्या बाजूला संपूर्ण प्रभागातील कचरा आणून टाकला जाते. मोकाट जनावरे त्या कचऱ्याच्या ठिकाणी चराई करीत जातात, परंतु त्याच्या पोटात पॉलिथीन पिशव्या जात असून गेल्या महिन्यात 10 च्या वर मोकाट जनावरे मृत झाल्याची घटना चिमूर नगर परिषद क्षेत्रात घडली आहे. याची तक्रार कित्येक वेळा स्थानिकांनी नगर परिषदेला केली असून कुठलाही नगरसेवक तथा कर्मचारी याकडे लक्ष देत नसून आज समस्त स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे व यामुळे मोठमोठे आजार होण्याची शक्यता टाळता येत नाही. याकडे आरोग्य विभाग तसेच नगर परिषद चिमूरच्या वतीने या स्वच्छ भारत अभियान मोहिमेकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शिवसेनेचे विधानसभा उपजिल्हा प्रमुख धरमसिंग वर्मा यांनी केला आहे. चिमूर तालुक्यातील नगर परिषद व्हायला 2.5 वर्ष झालेले आहेत. या चिमूर परिषद नगर परिषदद्वारे एक कचरा जमा करण्याची मोहीम सुरू असताना सुद्धा या गावामध्ये जो कचरा जमा केलेला जातो तो कचरा एक कुठल्या ठिकाणी डम्पिंग करून त्याला कुठतरी जाळलं पाहिजे आणि त्याचा काहीतरी विल्हेवाट लावलं पाहिजे, परंतु नगर परिषदद्वारे हा जो कचरा जमा केला जातो हे कुठतरी एक मासळ रोड ठिकाणी फेकला जातो आणि फेकल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जनावरे पक्षी असतात. त्या कचऱ्यामुळे काय होणार आहे की जे प्रदूषणाला धोका निर्माण होत आहे आणि त्याच्यामध्ये असलेले तार झाले, खिळे झाले, अशा वस्तू काही अन्नाच्या मार्फत काही कचऱ्याच्या मार्फत हे जनावरे खात आहेत, त्याच्यामुळे अनेक जनावरे या परिसरात मरत आहे, त्यांना रोगराई होत आहे. त्याचप्रमाणे या परिसरामध्ये मासळ सर्कलमध्ये ज्या ठक्करवाडमध्ये त्या घनकचऱ्याचं दुर्गम वास होत आहे, वास असल्यामुळे त्या भागातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या नगर परिषदेचा भोगळ कारभाराची तात्काळ चौकशी करावी अशी शिवसेनेच्या वतीने मागणी आहे.